स्वागत। केंद्रीय मंत्री चषक 2023 पर्व पहिले या स्पर्धेचे आयोजक आदरणीय मनोज ठोंबरे साहेब, डॅनीदादा म्हात्रे, प्रदीपजी भाग्यवंत आणि त्यांना साथ मिळाले ते श्री गणेश क्रिकेट क्लब खोणी, ग्रामस्थ मंडळ खोणी यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा। स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1.5 लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी। आकर्षक ट्रॉफी बद्दल चर्चा सातत्याने इथे मात्र होत आहे। मॅन ऑफ द मॅच ची देखील क्रिस्टल ट्रॉफी आहे आणि तुम्ही स्पर्धेच्या ट्रॉफीजकडे लक्ष टाकलं तर निश्चितच त्या तुम्हाला आकर्षित करतील। इतक्या छान ट्रॉफीज आयोजकांनी मात्र इथे ठेवल्यात। क्रिस्टल ट्रॉफी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 75,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 35,000 प्रत्येकी आणि प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट बाईक ठेवण्यात आलेली आहे। बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, स्पोर्ट्स सायकल आणि बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक शूज हे या स्पर्धेचं स्वरूप। आजचा दिवसभराचा खेळ आपण पाहिला। सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेत स्वर्गीय निशांत स्मृती जे भोलेनाथ म्हात्रेपाडे या संघाने। राकेशजी पाटील साहेबांनी या संघाला आज पुरस्कृत केलं। त्याने पराभूत केलं पहिल्यांदा सागाव टीमला, त्यानंतर आयोजकांना अर्थात श्री गणेश खोणी टीमला। या अगोदरचा सामना महाले काकांनी इथे मात्र पुरस्कृत केलेला, जे हनुमान आडिवली संघ विजय झाला आहे। आणि आता प्रथम फेरीतील ज्या सामन्याची उत्कंठा सर्वांना होती अर्थातच जीजी स्पोर्ट्स वाकळण विरोधात RM11 गावदेवी सोनारपाडा या दोन संघादरम्यान 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 5 ओव्हरच्या अनेक बॅटल तुम्ही पाहिले असतील या दोन संघादरम्यान। अनेक स्पर्धांमध्ये एकमेकांच्या विरोधात ते उभे ठाकलेत। अनेक क्रीडांगणं त्यांनी मात्र गाजवलेली आहे। क्षेत्र कोणतेही असू दे, ठाणे, रायगड, ग्रामीण क्रिकेट जिथे जिथे होते तिथे तिथे वाकळण विरोधात सोनारपाडा ही लढत झालेली आहे। परंतु एकमेकांच्या विरोधात 6 ओव्हरच्या मॅचमध्ये मला असं वाटते बहुतेक कित्येक वर्षानंतर एकमेकांच्या समोर ते मात्र उभे ठाकलेले आहेत। निमित्त केंद्रीय मंत्री चषक 2023। केतन म्हात्रे फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता। बॅटची टॉप एज घेतले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या दिशेने धावतोय, परंतु चेंडूने शर्यत जिंकले, बॉल चाललाय सीमारेषा पार, दत्ताच्या बॅटमधून चौकार। वरती चौकार अगेनिट साफ, ट्रॅकर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी बाजूने हा चेंडू काढलाय। प्रयत्न त्याने केले जरूर, परंतु चेंडू अडवू शकला नाही। दत्ताच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार चौकार। मध्ये थोडेफार फेरबदल, एक फटका हुकचा फटका मारण्यात आला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून तो चेंडू निघाला आणि आताचा हा चेंडू पॉइंटच्या अगदी डाव्या बाजूने हा चेंडू काढला। कमालीचे 2 फटके दत्ताकडून, फ्लाइंग स्टार्ट मात्र दिला जातोय। 6 ओव्हरचा हा सामना आहे। 2 सीमारक्षक, एक काऊ कॉर्नरला, एक डीप कव्हरला खोलात टाकला होता हा चेंडू वेगवान। 2 चेंडू हार्ड लेंथला हिट केलं होतं, हा चेंडू निश्चितच फुल्लर लेंथ। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल हा चेंडू वेगाने टाकला वाईड यॉर्कर, एक विशिष्ट प्रकारचा अँगल बनवत असताना स्टंपच्या अगदी दुरून हा चेंडू मात्र टाकला केतनने। निर्धाव चेंडूची सांगता, कमबॅक होतं केतनचं दत्ताच्या विरोधात। धावसंख्या 8 वाईड यॉर्करचा प्रयत्न इथे मात्र केतनकडून करण्यात आला। निर्धाव चेंडूचे होते ते सांगता, शफल झाला होता अगोदरच बॅटर, ऑफ स्टंपच्या बाहेरच गाठ घेतलाय, बेनिफिट मिळेल नक्कीच गोलंदाजाला। निर्धाव चेंडूची सांगता, 2 चौकार 2 डॉट बॉल, हे बॅटल असंच रंगत आहे कारण या दोन संघादरम्यान नेहमी कलगीतुरा पाहायला मिळतो क्रिकेटचा। म्हणून आता तुम्ही लाईव्ह देखील पाहू शकाल, संख्या वाढली असेल मैदानावरती देखील, प्रेक्षकांची संख्या आता हळूहळू वाढायला सुरुवात झाले। 2 ताकदवान संघ, नुसते कल्याण डोंबिवली नाही तर मात्र ग्रामीण क्रिकेट जिथे जिथे होतं तिथे तिथे मात्र या दोन संघांना नेहमीच पसंती दिली जाते। ओवर पिच बॉल समोर खेळलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह होता, क्षेत्ररक्षक इथे दत्ता आणि योगेश मध्ये ताळमेळ जुळला नाही, सुंठे वाचून खोकला गेला। ज्या फलंदाज दत्ताने फ्लाइंग स्टार्ट दिला तो रनआउटच्या स्वरूपात बाद।
प्रत्येकाची संख्या वाढणारच, प्रश्नच येत नाहीये. प्रत्येकाला क्वालिटी क्रिकेट पाहायचं आहे आणि यंदाचं वर्ष तर फार महत्त्वाचं आहे, कारण यंदाच्या वर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक ही स्पर्धा देखील तुमच्या आमच्या भेटीला येणार आहे जानेवारीच्या एंडला. ही रंगीत तालीम आहे, सर्वांना ठाऊक आहे, कारण प्रबल दावेदार आहेत हे दोन्ही संघ आणि त्यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना. केतनच्या पायावरती जोरदार हा चेंडू मात्र आदळला. दत्ताचा फटका देखील जोरदार होता. स्ट्रेट ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक होता, दत्ताचा ताकदही होती त्या फटक्यावर आणि तो चेंडू अडवताना पायाला जाऊन चेंडू आदळला. दत्ता बाद होऊन परतलाय धावबाद आणि अगदी समोर आणि पा आपल्या डाव्या पायानं अडवण्याचा प्रयत्न त्याने केला केतनने. आठ वरती एक, सुरुवातीला दोन चौकार दत्ताच्या बाटमधून, त्यानंतर तीन चेंडूंवरती एकही धाव नाहीये. चांगली गोलंदाजी केतन कडून, पॉवर प्लेचं पहिलं षटक. ओवर पिच बॉल, उंची गाठले, वाय ऍक्सिस वरती उंच गेलाय परंतु एक्स ऍक्सिस नाहीये, म्हणजे अंतर कमी गाठलंय. फलंदाज बाद होईल, आल्या पावली माघारी परतलाय. अनिकेत दुसरा धक्का दिलाय केतन मात्रेने, पहिलं षटक समाप्त 8-2. ते समाप्त झाला केतन मात्रेच्या विरोधात. दत्ताने आक्रमण केलं, फ्लाइंग स्टार्ट साठी हा खेळाडू जाणला जातो. दोन चौकार त्याने मारले परंतु रनआउटचा शिकार तो ठरला. रनआउट झाला आणि त्यानंतर विकेट गेली ती अनिकेतची. आता सर्वांच्या नजरा ते योगेशवरती, योगेश पाटील सोनारपाडा संघाचा फलंदाज. 6 ओव्हरच्या मॅचचा जेव्हा जेव्हा विचार होतो, जेव्हा जास्तीची षटकं असतात, त्या त्यावेळी योगेश पाटीलवरती सर्वांच्या नजरा असतात, कारण इथे असणारा प्रत्येक खेळाडू एक जाणकार क्रिकेटरला तुम्ही ओळखलात तर योगेश पाटील या मॅचमध्ये व्हायटल रोल त्याला अदा करायचे यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही आहे. त्याला साथीला गेलाय समीर, गोलंदाजीसाठी येतोय तो जीत भोईर. केतन मात्रेने 2 विकेट घेतल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये, बाद केले दत्ता आणि अनिकेतला. 6 ओव्हरचा सामना, सेकंड ओव्हर, पॉवर प्लेचा हे षटक. लेफ्टी बॉलर योगेशच्या विरोधात गोलंदाजीसाठी, व्हाईट बॉल कॉल केला. व्हाईट बॉलने सुरुवात करतो जीत. ओमसाई MTC स्पोर्ट्स या वाहिनीवरती स्पर्धा तुम्ही अनुभवतायत. केंद्रीय मंत्री चषक 2023 स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आहे. ओर पिच बॉल, लेफ्टी बॅटर आक्रमक आहे, लेफ्टी बॉलरच्या विरोधात बॉल पाठवला काउ कॉर्नर सीमारे शपार, दमदार षटकार. योगेश पाटील मैदानावरती असताना लेफ्टी बॅटर, जीत भोईर लेफ्टी बॉलरला आणण्यात आलं, काहीतरी फंडा असेल या तीळ मात्र सुद्धा शंका नाही, कारण हे दोन्ही संघ डावपेच आखण्यामध्ये त्यांचा हात कुणी पकडूच शकत नाही या तीळ मात्र सुद्धा शंका नाही. पाहूया काय डावपेच असतील योगेश पाटीलच्या विरोधात, कारण त्यांना ठाऊक आहे की योगेश पाटीलची विकेट या मॅचमध्ये फार महत्त्वाची आहे. एक अकम्प्लिश बॅटर आहे तो सोनारपाडा टीमचा योगेश. लेग स्टंपच्या बाहेर इथे चेंडू पिच केलाय, पंच इशारा करतात अगेन इट्स अ व्हाईट बॉल. या अगोदर सुरुवात केली होती व्हाईट बॉलने, षटकार आला त्यानंतर लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, अगेन इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव, स्कोर 16-16, विकेट गेल्या 2. ओर पिच बॉल पुन्हा एकदा उडवलाय स्क्वेअर लेगला,
हाय अँड हँडसम टोलेजंग षटकार योगेशच्या बॅटमधून. जबरदस्त वापर केला तो योगेशने स्क्वेअर लेगला षटकार. पुन्हा एकदा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. अगेन इट्स अ फाईट बॉल. थोडा दबाव जाणवतोय जीत भोईरवरती. 23 धाव संख्या. आत्तापर्यंत 3 व्हाईट बॉल टाकले जीतने, 2 षटकार आलेत आणि पाया टाकलेला हा चेंडू कशा पद्धतीने उडवला स्क्वेअर लेगला. वाऱ्याचा ओघा सहित मारलेला षटकार होता योगेशचा. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ओमसाई MTC स्पोर्ट्स टीमकडून. बिगेस्ट रायव्हलरी वाकळण विरोधात सोनारपाडा. फटका इथे फसलाय. समोर ठेवलाय चेंडू, झेल होईल का कॉल केलाय आणि ते झेल मात्र घेतला जातोय. केतन मात्रेने ते झेल घेतलाय योगेश पाटीलचा. चर्चा चालू होती योगेश पाटीलच्या विरोधात जीत भोईर लेफ्टी बॉलरला का आणलंय, त्याचं उत्तर इथे दाखवलंय. ते मात्र जीत भोईरने बाद केलंय योगेश पाटीलला. आणि तेच इथे मैदानावरती घडलं. लेफ्टी बॉलरच्या विरोधात आक्रमक असतात लेफ्टी बॅटर योगेश पाटील तर प्रश्नच येत नाहीये. 2 षटकार त्याने मारले होते. जीत भोईरवरती आपण असं म्हणत होतो की दबाव वाढतोय की काय, तो व्हाईट बॉल टाकतोय, परंतु कदाचित हा रणनीतीचा एक फंडा देखील असू शकतो. 3 व्हाईट बॉल टाकले आणि दुसरा चेंडू ज्या चेंडूवरती विकेट गेली तो चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर ठेवला. जो मारण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला तिथेच मात्र योगेश पाटील फसला. धावा आल्या जीतच्या विरोधात 15, परंतु त्याने विकेट घेतले ती मात्र योगेश पाटीलची. नवीन बॅटर अमर माफी असावी सिद्धेश मैदानावरती दाखल झालाय. TV वरती 3 असंख्य डावपेच या संपूर्ण मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. जिंकण्याच्या इराद्याने दोन्ही संघ इथे उपस्थित झालेत. खुलात टाकला होता हा चेंडू. पा लाईन आता किती जबरदस्त विकेट गेल्यानंतर जीतची, हे दर्शवून देतोय की अगोदरचा तो ट्रॅपच होता. एकेरी धावसंख्या. स्कोर 24-24. 6-6 षटकांचे साबडे. या अगोदर 2 सामने जिंकलेत राकेशभाई पाटील पुरस्कृत स्वर्गीय निशांत स्मृती जय भोलेनाथ मात्रेपाडा संघ. 2 सामने जिंकलेत. खुलात टाकलाय मिड ऑफच्या बाजूने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गॅप होती थोडी तिथे, परंतु ती भेदता आली नाही. सिंगल रन एकेरी धाव. समीरने स्वतःचं खातं उघडलं. संघाची धावसंख्या 25-25. या अगोदरचा सामना जिंकला होता जे हनुमान आडवली संघाने. गोरपे संघाला पराभूत केलं आणि आता वाकळण विरोधात सोनारपाडा. हलक्या हाताने चेंडू ऑन साईडला फक्त ढकललाय. बॅटचा फेज आणि ते बॉटम हँडचा चांगला वापर. विकेट कीपरकडे थ्रो आणि ते पंच सांगतायत इट्स रेफर टू थर्ड अंपायर. सिद्धेश पोहोचलाय का हा एक मोठा प्रश्नचिन्ह. आघाडीचे फलंदाज दत्ता बाद झाला, अनिकेत बाद झाला, योगेश पाटीलचं आक्रमण झालं त्यानंतर तो बाद झाला. आता सिद्धेश मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू पोहोचलाय का पंच आता इथे सांगतील. तिसरे पंच विकेटकीपर पुढे आला, गॅदर केलं बॉलला आणि आता निर्णय पंच सांगतील. इट्स अ बिगेस्ट विकेट. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय तो सिद्धेश.
दुसऱ्या धावेचा इथे कॉल आला विकेटकीपर किरणचं कौतुक करेल स्पेशलिस्ट विकेटकीपर या टीमचा पुढे आला थ्रो घेतला आणि त्यानंतर त्याने मात्र बेल्स उडवले आणि खात्मा केला तो सिद्धेशचा मधल्या फळीतील सर्वात घातक फलंदाज माघारी परतलाय सिद्धेश विकेट गेल्यात आतापर्यंत चार धाव संख्या 26 संघाच्या पाठीराख्यांनी स्वतःला चिमटा काढला असेल की नक्की काय चाललंय जे मी पाहतोय ते खरं आहे की नाही याची त्यांना शंका वाटत असेल कारण तीन महत्त्वाचे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. केतन मात्रेने डायरेक्ट हिट केला. काही टेक्निकल इश्यू आहेत त्या कारणास्तव लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये अडथळे तयार होत आहेत त्यासाठी आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. 28 लॉस ऑफ 5 विकेट. पंचांकडे जोरदार अपील यस त्यांच्या समोर सापडलाय आणि आता अमोलला परतावं लागेल. मोठा धक्का उद्देशने दिलाय अमोलच्या स्वरूपात. जाऊन चेंडू आदळला. वेगवान चेंडू होता उद्देशचा. क्रीज मध्ये उभा होता ऑफ स्टंप आणि मिडल स्टंप वरती असलेला हा चेंडू आणि खात्मा केला तो अमोलचा. विकेट गेल्यात आतापर्यंत 6 विकेट. धावसंख्या 28. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे ऋषी. फक्त एकेरी धाव. इथूनही सामना चालू राहू शकतो प्रश्नच येत नाही. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोचायला हवं ते सोनारपाडा संघाच्या या उर्वरित फलंदाजांनी. आणि आज आपण पाहिलंय की जे टेलेंडर आहेत 7व्या 8व्या 9व्या 10व्या क्रमांकाचे फलंदाज ते इन ॲक्शन दिसलेत 6 ओव्हरच्या या मॅचमध्ये. ओव्हरपिच बॉल परंतु लाईन तितकीच चांगली आहे. गतीही चांगली होती उद्देशची. निर्धाव चेंडूचे होते ते सांगत. 3 ओव्हरमध्ये 3 वेगवेगळे गोलंदाज. पहिलं षटक केतन, त्यानंतर मात्र जीत आणि आता उद्देश. 29 वरती 6. आर्यन ठाकूर नवीन बॅटर. राहुल ऑन स्ट्राईक आहे. पंचांकडे अपील परंतु पंच इथे सांगतात की बॅटला लागलाय चेंडू आणि इथे खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. अन इवन बाउन्स त्या कारणास्तव चेंडू पकडता आला नाही. 2 धावा इथे मात्र जोडल्या जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हर नंतर आर एम गावदेवी सोनारपाडा संघाची धाव संख्या ती 31 लॉस ऑफ 6 विकेट. केंद्रीय मंत्री चषक 2023 श्री गणेश क्रिकेट क्लब खोणी ग्रामस्थ मंडळ खोणी यांच्या वतीनं आयोजित स्पर्धा. स्पर्धेचे शिल्पकार मंचावरती उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. बिगेस्ट रायव्हलरीची चर्चा चालू होती आणि सोनारपाडा संघ आत्तापर्यंत पोहोचला 31 वरती. विकेट गेल्यात 6. केतन मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होतोय. केतनच्या विरोधात दत्ताने 2 चौकार खेचले होते. त्यानंतर त्याचं कमबॅक पाहण्यालायक होतं. त्याने बाद केलं दत्ताला. दत्ता रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि त्याने विकेट घेतली ती मात्र अनिकेतची.
इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक मागे मारण्याचा प्रयत्न होता, केतनच्या वेगाचा इथे वापर करायचा होता आर्यन ठाकूरला, आणखी एक यंग टॅलेंट सोनारपाडा संघाचं, आणि आता गरज देखील आहे. या गरजेला उपयोगी पडावं लागेल आर्यन आणि राहुलला. किमान 60 किमान 55 ते 60 आसपास जरी पोहोचवलं तरी सुद्धा एक फाईट बॅक करू शकतो सोनारपाडा संघ. लेट कट चा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आर्यनचा, आणखी एक निर्धाव चेंडू. आता कंबर कसून गोलंदाजी चालू आहे. दत्ता खेळत असताना 2 चौकार, योगेश पाटील खेळत असताना 2 षटकार, हे असं चित्र आपण पाहिलं जरूर, परंतु ज्या रनआउटच्या विकेट आल्या 3 तिथे जर असा आत्मविश्वास ढासळला या संघाचा. 31 धावा. इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे ऋषी, त्या ठिकाणी फेक करेल, तत्पूर्वी 2 धावा. या सिंगल डबल देखील फार महत्वाचे आहेत. स्कोर कार्ड स्टिकी ठेवणं फार गरजेचं आहे. विकेट्स गेल्यात, 6 विकेट गेल्यात, मागचे जे फलंदाज आहेत त्यांच्यावरती जबाबदारी आहे. ही फार महत्वाची जोडी सध्या मैदानावरती खेळते सोनारपाडा टीमसाठी, आर्यन आणि राहुल. 33 धावा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता आर्यनचा. केतनही हुशार आहे, पटपट आपले षटक मात्र कंप्लीट करून घेतोय. सध्या राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी आलाय. ऑफस्टंपचा गार्ड घेऊन कदाचित उभा आहे तो मात्र बॅटर. आणि ते पहा, टप्पा पहा कुठे आहे, म्हणजे फलंदाजाच्या शरीराला भेदक असा मारा केतन मात्रेकडून. 33-6. फटका मिड ऑफच्या ढोक्यावरून उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक पाठमोरा धावतोय. प्रयत्न चांगले केले, कबर मधून क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा. 2 धावा जोडल्या जात आहेत दुहेरी धाव संख्येने. स्कोर 35-35. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. काय कमालीचं षडक मात्र टाकले दोन्ही केतन मात्रेने. पॉवर प्लेचं पहिलं षडक आणि आता 4th षटकात फक्त 12 धावा दिल्यात. वेगवान चेंडू ऑन ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक समोर खेळला, लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. यावेळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजिबात होणार नाही. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 सरासरीने धावसंख्या सोनारपाडा संघाची 36. खेळाडू कक्ष सोनारपाडा संघाचा थोडे नाराज आहेत, स्वतःवरतीच नाराज आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे की आपण विकेट बहाल केल्या वाकळण संघाला. 3 रनआउटचे विकेट दत्ता, सिद्धेश आणि त्यानंतर अमोल. 4 ओव्हर समाप्त, 36 धावसंख्या, 6 विकेट. पुन्हा एकदा सर्वांचा आपण सहर्ष स्वागत. नगरी आदरणीय केंद्रीय मंत्री, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री नामदार कपिलजी पाटील साहेब यांची प्रतिभा आणि त्यांच्याच नावाला संबोधित करणारी ही स्पर्धा आणि तिचं आयोजन या खोडीमध्ये. उडवला चेंडू मिडविकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आणि ते पोहोचलाय. झेल देखील घेतला जातोय, परतावा लागेल आर्यन ठाकूरला. दाखल होतोय तो मात्र अमर. खूप आशा अपेक्षा त्याच्याकडून आहेत सोनारपाडा संघाच्या पाठीराख्यांना. परिस्थिती बिकट आहे, विकेट 7 गेल्यात, संकट समयी मैदानात गेला. आता संकट समयी तारणहार ठरावं लागेल ते अमरला. 11 चेंडू शिल्लक आहेत. 4 ओव्हरमध्ये 36-9 सरासरी होती, 6 ओव्हरमध्ये किमान 10 सरासरी म्हणजे 60.
त्या अनुषंगानेच फलंदाजी करावी लागणार आहे ती अमर ठाकूरला. गोलंदाजी करतोय उद्देश, ज्याने दोन विकेट घेतल्यात, सात चेंडू फेकलेत, आता अर्थातच पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट घेतली, पाच धावा, 36-7. अमर ठाकूर मैदानावरती दाखल झालाय. वेगवान चेंडू होता, ताकद झोकली या फटक्यावरती, कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑनला केतन आहे तैनात, फक्त एकच धाव. ऑफ स्ट्राईक असेल आता अमर, त्याचा साथीदार राहुल ऑन स्ट्राईक असेल. धावसंख्या 37-37. एका धावेसाठी मात्र इथे संघर्ष सध्या चालू आहे. 60 पर्यंत पोहोचायचे, 6 ची सरासरी, 9 ची सरासरी, 54-55, 55-60 च्या मध्योमध मजा येईल या मॅचमध्ये, कारण दोन्ही ताकदवान संघ आहेत. केतन मात्र आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. आणखी एक यॉर्कर बॉल उद्देशकडून, कोणती मुभा देत नाहीये, फक्त एकच धाव. सिंगल डबल सिंगल डबल, आक्रमक सुरुवात केली होती सोनारपाडा टीमने, परंतु सध्या कंबर कसून गोलंदाजी आणि त्यांचं आक्रमण थोपवण्यामध्ये यश मिळालं केतन, जीत आणि त्याचबरोबर उद्देशला. 38 धावसंख्या, 38 या इनिंगमधील 9 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, थोडी अतिरिक्त उसळी मिळाली, पूलचा फटका खेळता आला नाही व्यवस्थित. मिडविकेटला पुन्हा एकदा ऋषी तैनात, फेक होते, तत्पूर्वी एकच धाव. शांत आणि संयमी क्रिकेट सध्या अमरकडून. 39, 2-2 ओव्हर आत्तापर्यंत. केतनने 2 ओव्हर टाकल्यात, उद्देशने 2 ओव्हर टाकल्यात, या अगोदर जीतचे एक षडक, कदाचित अमरच्या डोक्यामध्ये तेच चालू असेल अंतिम षडक. 39 लॉंग ऑनच्या दिशेने हॅमर केले बॉलला, व्यासपीठावरती पाठवलंय, या फटक्याची गरज होती, तो फटका आलाय राहुलच्या बॅटमधून, दमदार षटकार. ऑन स्ट्राइक अमर ठाकूर. जे आक्रमण झालं सुरुवातीला 2 चौकार, त्यानंतर योगेश पाटीलचं आक्रमण, एक षटकार आत्ताही आला, त्या आक्रमणामुळे धावसंख्या धावफलकावरती अगदी सन्मानजनक आहे. 5 ओव्हरमध्ये 47 एवढी कमी नाही आहे, कारण किमान आपण सरासरीचा विचार केला तर निश्चितच 9 च्या पुढची सरासरी आहे, आणि मला असं वाटतं ती माफक आहे या क्रिकेटमध्ये. केतन मात्र तेच सांगत होता खेळाडूंना की तुम्ही दुसरी धाव का दिली, आपल्याला अमर ठाकूरला नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा ठेवायचा होता, एकच धाव आपल्याला द्यायची होती, आणि तिथे 2 धावा आल्या, कारण एक एक धाव इथे महत्त्वाची. आणि अमर ठाकूरची कपॅसिटी काय आहे, त्याची क्षमता काय आहे, ही वाकण संघाला देखील ठाऊक आहे, केतनला ठाऊक आहे. 5 ओव्हरमध्ये 47 गोलंदाजीसाठी येतोय अंतिम षडक घेऊन तो अविनाश. आता पाहूया अमर ठाकूरचं आक्रमण काय असेल, आणि तेवढं टार्गेट मात्र सेट केलं जाणार RM गावदेवी सोनारपाडा संघाकडून. 47 फुलटॉस बॉल, ऑन साइडला फटका खेचलाय, मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात राहुल. अमर धावतोय, दुसरी धाव होणार का, डायरेक्ट हिट तर झाला नाही, अमर पोहोचलाय 2 धावा. धावसंख्या 49 बॅटिंग टीम कडून येते. वेस्ट साइड साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय, इट्स रेफर टू थर्ड अंपायर, वेस्ट साइडचा नो आहे की नाही आता तिसरे पंच सांगतील, परंतु धावा मिळाल्या 2, सध्या तरी स्कोर आहे 49.
सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय येतोय, फुल टॉस बॉल होता परंतु अगदी शरीरात जवळ हा चेंडू होता, मोठा फटका खेचता आला नाही. शरीरभेदी गोलंदाजी सध्या चालू आहे अविनाशकडून. पहिला चेंडू त्याने फुल टॉस टाकला, 2 धावा, 49 धावा झाल्यात. 5 चेंडू शिल्लक आहेत, अंतिम षटक. हाफ ट्रॅकर बॉल, पहा बॉल कुठे पाठवलाय. स्पर्धेतील सर्वाधिक लांबलचक षटकार अमर ठाकूर या फटक्यांसाठी जाणला जातो. आणि आलाय सोनारपाडा टीम साठी धमाका षटकार. दिसलाच नाही चेंडू क्रीडांगणावरती, जे होते प्रेक्षक आपणही शोधत होतो की नक्की चेंडू गेला कुठे. लॉंग ऑन सीमारेषा पार, अमर ठाकूरचा धमाका षटकार. धावसंख्या 55, 55 अप फॉर सोनारपाडा टीम. 4 चेंडू शिल्लक आहे, 55-60 ची चर्चा चालू होती. कदाचित आता अपेक्षा वाढल्या असतील डगआउटच्या. म्हणूनच मी अगोदरच म्हटलं होतं की धावा किती होतील काय होतील, परंतु प्रत्येक या दोन्ही टीमला ठाऊक आहे की कमबॅक कसा करायचा. ते सामना सहजासहजी सोडत नाहीत, कितीही सरदार धारातीर्थी पडले तरी सुद्धा त्यांच्याकडे सर्वच सेरा सेनापती आहेत. 55 धावा, फुल टॉस बॉल, लॉंग ऑनला फटका, क्षेत्ररक्षक आहे यावेळी मात्र कोणती चुकी नाही. फलंदाज बाद होतोय अमर ठाकूर. चालू होतं की अजिबात कोणती जागा द्यायची नाही अमर ठाकूरला फटका खेळण्यासाठी. त्याची बॅट जोरदार फिरून द्यायची नाही. तुम्ही पाहिलं असेल फटका खेळत असताना अगदी अंगावरती चेंडू होता आणि तो देखील वेगानं फुल टॉस आणि तिथेच मात्र खात्मा झाला. ताकद लावता आली नाही त्या फटक्यावरती. लॉंग ऑनला झेल मात्र घेण्यात आला. 55 जनक धावसंख्या सध्या सोनारपाडा संघाची. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. अविनाशने बाद केलंय अमर ठाकूरला. लेफ्टी बॅटर इथे चेंडू उडवलाय, लॉंग ऑनला फिल्डर पुढे येतोय, झेल घेतला जातोय. 9व्या क्रमांकाचा फलंदाज बाद, धावसंख्या 55. अद्यापही बाकी आहेत आणि या 2 चेंडूमध्ये किमान एखादा चौकार किंवा एखादा षटकार किंवा सिंगल डबल ती देखील, परंतु धावा पाहिजे सोनारपाडा टीमला जेणेकरून एक प्रेशर बिल्टअप करू शकतात ते वाकण संघाच्या विरोधात. पुन्हा एकदा टप्पा थोडा मागे ठेवला अमरच्या विरोधात. या टप्प्याचा वापर करण्यात आला होता, त्यावरती एक हवाई हल्ला, त्यानंतर फुल टॉस बॉल आणि आता पुन्हा एकदा मागे ठेवला हा चेंडू. अगेन इट्स अ डॉट बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 55 कितपत टार्गेट सेट केले जाणार या लास्ट बॉल वरती रिद्धेश कडून. फटका दमदार आहे, समोर खेचलाय लॉंग ऑफ ला फिल्डर, अगदी त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय सीमारेषा पार. अगेन इट्स अ कॅल्क्युलेशन. 6 ओव्हरमध्ये 59 धावा झालेल्या आहेत आणि 60 धावांचा पाठलाग, म्हणजे जी सरासरीची चर्चा सातत्यानं चालू होती की वाकण संघाच्या विरोधात किमान 10 ची सरासरी 6 ओव्हरमध्ये, टार्गेट 60 चं असायला हवं. आता हा सामना दोन्ही बाजूनं खुला झालेला आहे. सेकंड इनिंग मध्ये वाकण संघाला पाठलाग करायचे सोनारपाडा संघाच्या विरोधात 6 ओव्हरमध्ये 60 धावसंख्येचा. 60 योगेश आणि दत्ता सलामीला आला होता. दत्ताने फ्लाइंग स्टार्ट केला, 2 चौकार खेचले, तो बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. त्यानंतर योगेशने आक्रमण केलं, अनिकेत आल्या पावलीस माघारी गेला, योगेशचं आक्रमण राहिलं. 3 चेंडू 12 धावा त्याने खेचल्या, परंतु जीतने त्याला बाद केलं.
समीर रनआउटच्या स्वरूपात बाद, सिद्धेश रनआउटच्या स्वरूपात बाद, अमोल कडून खूप अपेक्षा होत्या परंतु तो फक्त एकच धाव त्याने केली, आणि राहुल पाच चेंडू अकराचं योगदान त्याचं राहिलं. आर्यनने प्रयत्न केले, सहाच धावा त्याने आपल्या टीमसाठी सहा धावांचं योगदान त्याचं राहिलं. अमरचं कौतुक करेल एक षटकार त्याने खेचला, तो बाद झाला, आणि रिद्धेश शेवटच्या चेंडूवरती चौकार त्याने खेचला. पाहूया तो चौकार किती महत्वाचा असेल. बॉलिंग अनालिसिस, केतन म्हात्रे 6.50 सरासरीने एक विकेट घेत 13 धावा. जीत भोईर हा हुशार गोलंदाज आहे, धावा दिल्या जरूर परंतु योगेश पाटीलची विकेट त्याने घेतली. उद्देश इकॉनॉमिकल बॉलर, 8 सरासरी, 16 धावा, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. अविनाश अंतिम षटक टाकताना खूप दबाव होता, त्याने फक्त धावा दिल्या त्या 12, विकेट घेतल्या त्या मात्र 2, 6 ओव्हरमध्ये धावा करायचे त्या मात्र 60. व्हॉलंटियर्स म्हणता येणार नाही, आमचे आयोजकच आहेत तिथे. मागे जो चौकार गेलाय तो जर का जुना चेंडू आपल्याला सापडला तर चांगलं काम होईल, अशा सूचना या स्टेजवरून दिल्या जात आहेत. 36 चेंडूमध्ये 60 करायचे, डिस्कशन सध्या मैदानावरती चालू आहे. योगेश पाटील आपल्या खेळाडूंना निश्चितच सर्वतोपरी बूस्टअप करत असताना, परंतु पाहूया पहिल्या सत्रामध्ये नाट्यमय हे सत्र राहिलं, चढ उतार पाहायला मिळाले. हे दोन संघ ताकदवानच आहेत, त्यांचा अभिनय या नाटकामध्ये दुसऱ्या अंकामध्ये कसा असेल, फलंदाजी कशी असेल, गोलंदाजी कशी असेल, या आपण ऐकूया. कल्याण डोंबिवलीचा एक सुमधुर आवाज, अर्थातच चाणाक्ष, हुशार, तितकेच अप्रतिम समालोचक करंजी काळद यांना. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. केंद्रीय मंत्री चषक 2023 खोणीच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये, आणि नुकतंच ह्यांचं आगमन झालंय. पॉप्युलर पर्सनॅलिटी, रील स्टार, युट्यूब स्टार, कोळगावचे रोशनजी संत यांचं नुकतंच आगमन. आपलं सहर्ष स्वागत. ज्याच्या स्माईलवरती हजारो चेहरे फिद आहेत, तीच स्माईल आताही त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. स्वागत आहे रोशन तुझं या मॅचमध्ये. टार्गेट आपण बघतोय जीजी स्पोर्ट्स वाकण संघासमोर 60 धावसंख्येचं आहे, आणि थोड्याच वेळात भिवंडीची एव्हन जोडी, उद्योगपती युवा नेते शिवानंद निलेशी पाटील आणि
सुकेश डाकी साहब यांचेही आगमन होईल. नेहमीच वाकण या संघावरती त्यांचं प्रेम राहिलंय. वाकण संघाला बऱ्याच वेळा ते पुरस्कृत करत आलेले आहेत. सोनारपाडा विरुद्ध वाकण, ग्रामीण क्रिकेटचा दोन महासत्ता समोरासमोर. ऋषी भोईर आणि केतन म्हात्रे. दिनेश दादा, दिनेशजी ठोंबरे, आपण कॉम बॉक्सशी लगेच संपर्क साधा. सामना होतो सुरुवात. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली ऑन बॉलिंग मार्क अमर ठाकूर. व्हेरी फर्स्ट बॉल बरीट वरती, शॉर्ट कव्हरच्या दरम्यान स्ट्रायकिंग इनला हिट करण्याचा प्रयत्न. धावत कोण होता, विकेट कोणाची होती, तर ती केतन म्हात्रेशी. काही बघितलं नाही की मागे बॅकअप आहे की नाही, पण डायरेक्ट हिट करायचं होतं फक्त शॉर्ट कव्हरच्या फिल्डरला. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ऑफसम सलका बाहेर, इन स्विंगर होता कव्हरचे फिल्डर. वेगाने चेंडूवरती जसा चेंडू आला थेट फेकला होता, हवेमध्ये होती बॅट. क्लोज डिसिजन असता, जर चेंडू लागला असता तर बॅट हवेमध्ये होती केतनची. तो असेल स्ट्रायकिंग एंडला. विकेट मिळवावे लागतील सोनारपाडाला, कारण सुरुवात जशी झाली होती पहिल्या डावामध्ये रनआउटचे 3 विकेट पडले आणि त्यामुळे धावसंख्येमध्ये कमतरता कुठेतरी जाणवली. जरूर अंबरने शेवटला हल्ला केला होता, 59 वरती नेलंय. स्ट्रेट बॅटने लॉफ केलाय, ऑन द राइज, लॉंग ऑनला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पावत अंपायरचा इशारा काय येईल, 4 धावा पहिल्या टप्प्यावरती, चेंडू सीमारेषा पार चौकार. नेहमीच आवडत आलाय केतनला, स्ट्रेट बॅटने बॉटमॅनच्या सहाय्यानं लॉफ करण्यात आलं चेंडूला. ओव्हर टू बॉल रेड, स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय, तो काऊ फेस वाईडिश लॉंग ऑन दरम्यान. मिड ऑफला फिल्डर आहेत, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, इनफिल्ड मध्ये शॉर्ट कव्हर पॉइंट, थर्ड मॅन फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अमर तयार, 5 वरती धाव फलक. जी जी स्पोर्ट्स वाकणचं. केतनकडे स्ट्राईक, ऑन साइडला भिरकावलाय म्हात्रेने, पहिला मारलाय स्क्वेअर लेगला, क्लिअर करत असताना 6 धावा षटकार. धावा फलकावरती या षटकारासोबत पुल करत असताना 11 वरती धाव फलक. तयार अमर, फुल टॉस, ठाकूरला पुन्हा ठोकलाय केतनने, लॉंग लेगला क्लिअर करेल अंपायर, कॉल नो बॉल, 6 धावा षटकार. सेवन जोडी, उद्योगपती युवा नेते श्रीमान निलेशजी तुकाराम पाटील साहेब आणि माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूरचे श्रीमान सुकेशजी श्याम डाके साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन. आपलं सहर्ष स्वागत केंद्रीय मंत्री चषक 2023 कोणीच्या क्रीडा स्पर्धेमध्ये, त्यांना स्क्रीनवरती तुम्ही नुकतंच बघत आहात. अमर ठाकूर, 2 लागोपाठचे षटकार केतनचा बॅटमधून. फुल टॉस, ऑन साइडला लॉफ्टेड ड्रायव्हर, लॉंग ऑनला फिल्डर अमोल पाटील थ्रो करेल. तोपर्यंत सहजरित्या 1 धाव आणि 1 धावेच्या सहाय्यानं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 19 आकड्यावरती. त्यांच्या माध्यमातून आपण ग्रामीणची सर्वात मोठी स्पर्धा बघतो, अंजूरच्या भिवंडीचा क्रीडानगरीमध्ये सिद्धिविनायक अंजूर आणि महाराष्ट्राची A1 जोडी. सध्या तुम्ही ज्यांना स्क्रीनवरती बघत आहात
आदरणीय निलेजी तुकाराम पाटील साहब, आदरणीय सुकेजी श्याम डाकी साहब, सिद्धिविनायक अंजूरच्या माध्यमातून तुम्ही केंद्रीय मंत्री चषक बगदा भिवंडीच्या अंजूरच्या क्रीडानगरीमध्ये आणि त्यांचं नुकतंच आगमन झालंय या आपल्या कोणीच्या केंद्रीय मंत्री चषकामध्ये. सहर्ष स्वागत साहेब आपलं. आपा फलकावरती 19 समर तयार. बॅटचा चेहरा उघडला एक्स्ट्रा कव्हरला. सिद्धेश डाऊन दी बॉल, सॉफ्ट डिसमिसल. जेजी स्पोर्ट्स वाखेडला पहिला धक्का. 19-1. वरती पहिला झटका ऋषभ बाद झाला. ऑफसमला अमरचा चेंडू पडला होता, तिथून तो आतमध्ये होता, इन स्विंगर होता. त्या चेंडूलाही एक्स्ट्रा कव्हरमध्ये इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आउट झाला जेव्हा सिद्धेशने कॅच पकडली. जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये पावरप्लेचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. अमर ओ इथे हा चेंडू डाबा पाय बरा स्क्वेअर झाला, साईडला झाला. तो जीत जा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न येतोय. डॉट बॉल. अमर ठाकूरचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं केतनच्या दोन षटकारांनंतर आणि अर्थातच पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 60 पाठला करत असताना 19 धावा दाबा फलकावरती, ज्यांचं नुकतंच आगमन झालंय महाराष्ट्राची A1 जोडी युवा नेते श्रीमान निलेशजी तुकाराम पाटील साहेब आणि माजी सरपंच अंजूर ग्रामपंचायतीचे सन्माननीय सुकेजी श्याम डाके साहेब यांच्याकडून पारितोषिक दोन्ही बाजूला दोन्ही संघांसाठी. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 तर लागोपाठच्या 3 विकेटसाठी अर्थातच विकेट हॅट्रिकसाठी 5,000. क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. अंजूरच्या क्रीडानगरीमध्ये आपण तुम्ही बघता जेव्हा केंद्रीय मंत्री चषक तुम्हाला पाहायला मिळतं, 100 जास्त ग्रामीणचे संघ त्या स्पर्धेमध्ये खेळतात. सध्या आपण बघत आहोत ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे 3,500 जास्त प्रेक्षक केंद्रीय मंत्री चषक खोणीच्या स्पर्धेला बघत आहेत. वाखन विरुद्ध सोनार पाडा. पहिल्या डबामध्ये टॉप ऑर्डर निकामी राहिली कारण चांगली बॅटिंग करू शकले नाही. 3 रनआउटच्या विकेट दत्ता ठाकूर सोबत आपण बघितलं. बाद होत असताना रनआउट सिद्धेशला आणि त्याचबरोबर समीर पाटील यांना. 19 पहिल्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. बॉलिंग मार्कवरती समोर चेंडकडून केतनच्या विरुद्ध आलेले आहेत गोलंदाज समीर पाटील. डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. ग्लान्स करत असताना ऑनसाईडला आपण बघतोय चेंडू चाललं तो मिड विकेट रिजनमध्ये वेगाने आले. त्याने केत एकाच हाताने उचलला पण थोडा वेळ घेतला, थोडी ॲक्युरेट आलाय. त्या वेळेमध्ये धावा पूर्ण होत आहेत. 2-2 साह्यानं धावा फलक तुम्हाला पाहायला मिळतोय 21 आकड्यावरती. केतनची विकेट प्राईस विकेट असेल या डाबामध्ये. जर केतनची विकेट लवकर मिळवली तर जरूर या 60 डिफेंड करू शकत आहे जो बॉलिंग अटॅक आहे सोनार पाडाकडे. पण जर केतन जास्त टाइम स्पेंड करत राहिला इथे खेळपट्टीवरती तर या धावा लवकर बनतील यातील मात्र शंका नाही. स्विच इट गॅपमध्ये चेंडू स्वीपर कव्हरला. नजाकती होती या फटक्यामध्ये, रचनात्मक फटका केतनचा. 4 धावा चौकार. स्वतःला स्विच केलं केतनने. स्टेप आउट झालाय सॉफ्ट हँडने. बॅकलिपला खाली ठेवत असताना फक्त ड्राईव्ह करतो. एक मोठा फटका आल्यानंतर लगेचच तो स्ट्राईक रोटेट करत असताना पाहायला मिळालाय. मॅचवर प्लेअर आहे, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे केंद्रीय मंत्री चषक 2023 खोणीचा. या स्पर्धेचं पहिलं पर्व सोनार पाड्याचा विरुद्ध खेळत असताना ऋषीच्या विकेट नंतर 26 धावफलक. आता जीतने स्विच केलंय पण इथे फाईन लेग मध्ये चेंडू पकडतील फिल्डर. तोपर्यंत एक धाव सहजरित्या, एकही धाव द्यायची नव्हती. अपिली स्ट्रॉंग करण्यात आली होती. सिंगल इथे मिळते. सिंगलचा साह्यानं धाव फलक तुम्हाला पाहायला मिळते. पुढे जात असताना 27-33 अजूनही गरज. 26 चेंडूंचा खेळ शिल्लक या मॅच मधला. 6 षटकांच्या मॅचेस आहेत त्यामुळे
पहिल्याच धावामध्ये बॅटिंग ऑर्डरमध्ये बरीचशी प्लॅनिंग तुम्हाला करावी लागते. चार षटकं झाली होती तरी अमर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आला नव्हता, जरी सहा विकेट पडले असले तरी. पुन्हा स्विच करण्यात आलं होतं केतनकडून स्वीप करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा फसलाय, नॉट बॉल. 25 चेंडू, 33 गरज. रेग्युलरली इंटरवलमध्ये विकेट जर आले तरच होणार पडायचं कम बॅक असेल, बाउन्स बॅक असेल या मॅचमध्ये. ड्राईव्ह करतो मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे सिद्धेश, चुकी झाली आहे, चुकीचं रूपांतर पहिल्या धावामध्ये. सेकंडचा कॉल जीतचा, धावलाय वेगाने, धावा मिळतील सहजरित्या त्या दोन. अशा पद्धतीनं दोन षटकांचा खेळ संपन्न अजूनही झाला नाही, कारण तिसऱ्या धावेचा प्रयत्न केतन करत होता. एंड ऑफ द सेकंड पावर प्ले होतोय कम्प्लीट, एक विकेट चं नुकसान. जीजी स्पोर्ट्स वाकणची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ते 29 धावा, 24 चेंडूंचा खेळ शिल्लक, 24 मध्ये 31 गरज. ठाणे, रायगड, पालघर, अलिबाग, मुंबईचे ग्रामीण संघ जरूर आपल्याला केंद्रीय मंत्री चषक अंजूरच्या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 100 पेक्षा जास्त संघ ग्रामीणचे त्या स्पर्धेमध्ये खेळतात आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक एवन जोडी आमच्या व्यासपीठावरती आहे. बैठक शॉट खाली बसलाय, चेंडूला उचललाय, बॅटच्या सहाय्याने डिफाईनले क्लिअर करेल. चार धावा जीतचा बॅटमधून चौकार. धावफलकावरती 33 धावा या षटकामध्ये आपण रिद्धेशला बघत आहोत. ऑनसाइड लव करत असताना डीपमध्ये फिल्डर वेगाने धावतोय, अनिकेत थोडा लांब राहिला आणि चेंडू सी मारेचा पार, आलाय जीतचा बॅटमधून षटकार. बॉल तयार होत आहेत, रिद्धेश पुन्हा एकदा फ्लिक करत असताना लो फुल टॉस होता, लेग सम लाईट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. डीप मध्ये योगेश पाटील आहेत, योगेश कडून बऱ्याचशा अपेक्षा होत्या. दोन षटकार त्याचा बॅट मधून आले होते, सहा षटकांचा डाव. समीर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने म्हटलं की जे क्रिकेटचे जाणकार आहेत त्यांना माहिती आहे योगेश पाटीलचं या डावामधलं महत्व, पण केतनने त्याची विकेट मिळवली. अकरा जीतच्या अगेन्स्ट दोन षटकार आणि जीतनेच त्याची विकेट मिळवली होती. केतनने झेल टिपला होता आणि तेव्हा योगेश पाटीलचा विकेट नंतर हा डाव कोलमडला सोनारपाडाचा पहिल्या डावामध्ये. 20 गरज, 21 चेंडूंचा खेळ. ऑन साईडला फ्लिक करतात लोवा फुल टॉसला, पुन्हा लेक्समला चेंडू होता. योगेश ऍक्शन मध्ये असेल, थ्रो केला जातोय. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या तुम्हाला सध्या पाहायला मिळते ती 41. या ओव्हरचा पहिल्या काही चेंडूंमध्ये धावा आलेल्या आहेत. चौकार, षटकार, सिंगल, जीतकडे स्ट्राईक. बॉल तयार, रिद्धेश ए जाय मागे. समीर पाटील साधामध्ये चेंडू कॉट बिहाइंड, बाद होतील जीत बोईर. 41 ला दुसरा झटका जेजे स्पोर्ट्स वाखणला.
41 धावायत 19 गरज 19 चेंडूंचा खेळ शिल्लक रन बॉल इक्वेशन मॅच इथूनही बनू शकते पण जो बाउन्स बॅक आजच्या दिवसामध्ये खोणीच्या विरुद्ध नारिवले टीमने केला होता तसं काहीतरी करावं लागेल विकेट मिळवायला लागतील प्रेशर क्रिएट करावं लागेल आणि प्रेशर या एका शब्दाच्या जोरावरती सोनारपाडा बाउन्स बॅक करू शकत आहेत अविनाश नवीन फलंदाज शफल क्रॉस होऊन हुक करतोय फाईन लेगचे फिल्डर प्रयत्न करतील सेकंड बाउन्स पोहोचण्यासाठी डीप मध्ये चेंडू फाईन लेगला आणि गेला सीमा रेषेच्या बाहेर चार धावा सुरुवात अविनाशने चौकाराने केली आहे आणि या चौकारा सोबत तीन षटकांचा खेळ होतोय संपन्न धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 45 धावा 18 चेंडूंमध्ये 15 ची गरज ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो महाराष्ट्राची लाडके एव्हन झोडी त्यांच्या माध्यमातून खरं प्रथमतः आपण केंद्रीय मंत्री चषक बघितला आगरी समाजातील पहिले कॅबिनेट मिनिस्टर अर्थातच नामदार कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांच्या नावाने 100 पेक्षा जास्त ग्रामीणचे संघ दरवर्षी त्या स्पर्धेमध्ये खेळतात असे यशस्वी आयोजक केंद्रीय मंत्री चषकाचे उद्योगपती युवा नेते श्रीमान निलेश तुकाराम पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल आणि त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूरचे श्रीमान सुकेशजी शामडाकी साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल या खोणीच आमच्या केंद्रीय मंत्री चषकाचे यशस्वी आयोजक शिल्पकार या स्पर्धेचे मनोजी ठोंबरे साहेब डॅनीदादा मात्रे आणि पंकजदादा भाग्यवंत यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय उद्योगपती युवा नेते श्रीमान निलेश तुकाराम पाटील साहेब यांचा सन्मान करण्यात येतोय मायाचे उबदार शॉल्स आणि प्रेमाचं प्रतीक असणारे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण केंद्रीय मंत्री चषक 2023 खोणीच्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनी होती दादांचं मनापासून आभार त्यानंतर माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूरचे श्रीमान सुकेशजी श्याम डाकी साहेब महत्वपूर्ण योगदान क्रीडा क्षेत्रासाठी खास करून ग्रामीण क्रीडा क्षेत्रासाठी या व्यक्तिमत्वांचं राहिलेलं आहे ग्रामीणच्या खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देत आलेले आहेत दादांचं मनापासून आभार पुन्हा आपण व्हीआयपी डाईस वरती आसन ग्रहण करायचो ठेवू कॉम्बॉक्स पुन्हा एकदा बघूयात आपण या मॅचच्या दिशेने चौकाराला केतनच्या बॅट मधून आणि टोटल ऑन स्कोर कार्ड 51 धावा झाल्या 16 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे आडिवली टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबायचं माफी असावी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबायचं फॉलिंग स्वीप आपण पाहिला केतन मात्रेचा अगदी गुडघे टेकून आणि या फटक्याची चर्चा राष्ट्रवादी चषकामध्ये देखील झाली मुंबई नगरीमध्ये काटकोपरच्या क्रीडांगणावर आता तर स्विच इट खेळण्याचाच प्रयत्न होता जणू काय लेफ्टी केतन मात्रे आपण मैदानावरती पाहिला हा चेंडू निर्धाव मात्र निघाला लेफ्टी बॉलरच्या विरोधात लेफ्टी होऊन खेळण्याचा हा प्रयत्न 15 चेंडू 9 धावांची गरज ओर पिच बॉल कव्हर्सला क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा केतन मात्रेचा षटकार 6 धावा थँक्यू 3 धावांची गरज आहे 14 चेंडू 3 धावांची गरज पुढे येऊन हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट मात्र झाला नाही आज नशीब बलवत्तर नव्हतं कारण केतन मात्रेने एक डायरेक्ट हिट केला 3 रनआउटच्या स्वरूपात फलंदाजांना बाद केलं आणि आता अंतर हे सोपं झालंय महाराष्ट्राची एव्हन झोडी या मंचावरती उपस्थित आहे क्रिकेटचा एक रणसंग्राम आपण त्यांच्याकडून पाहत असतो आणि आता सध्या केंद्रीय मंत्री चषक ही स्पर्धा स्पर्धेचे शिल्पकार मनोजी ठोंबरे साहेब डॅनीदादा मात्रे प्रदीपजी भाग्यवंत साहेब आणि त्याचबरोबर गणेश क्रिकेट क्लब खोडी आणि ग्रामस्थ मंडळ खोडी यांच्या वतीने आयोजित स्पर्धा आणि आमचं व्यासपीठ जिथे रील स्टार यूट्यूब स्टार रोशन संते देखील उपस्थित आहेत
त्यांच्या स्माईल वरती बरेच जण फिदा आहेत. इंस्टाग्राम वरती फॉलोअर्स कमावणं ही काही सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे. त्यासाठी दररोज काहीतरी कंटेंट बनवणं हे फार महत्त्वाचं आहे. दोन धावांची गरज. दत्ता ठाकूर हवेत राहिलाय चेंडू आणि वाऱ्याच्या ओघाने शेवटी झेल मात्र ते सुटला. विजयी चौकार केतन मात्रेच्या बॅटमधून जो संघर्ष हवा होता, जी रायव्हलरी दिसायला हवी होती, ती मात्र इथे आज पाहायला मिळाली नाही. परंतु हार्ड लक टू सोनारपाडा टीम. तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा, कारण हे दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत आणि इथे जी जी स्पोर्ट्स वाकन संघ विजयी झालाय, अभिनंदन या टीमचं आणि मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन सोळा चेंडू 44 धावसंख्येची इनिंग साकारली केतन मात्रेने. तो ठरलाय या मॅचचा हिरो आणि आडिवली टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करतोय की आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यावं. या टॉससाठी जीजी स्पोर्ट्स वाखन आणि महाले 11 जन्मान आडिवलीचे कॅप्टन आपण या. मात्र त्या अगोदर आपण आणखी एक सन्मान करणार आहोत. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर, रील स्टार, युट्यूब स्टार, फेमस पर्सनॅलिटी, कोळेगावचे सुपुत्र रोशनजी संते आपण यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार डॅनीदादा मात्रे यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्य आपण रोशन संत यांचा यथोचित सन्मान करावा. आगरी समाजाचा सीताराम बऱ्याचशा गाण्यांमध्ये तुम्हाला तो पाहायला मिळतोच, मात्र ही स्माईल, याच स्माईलवरती हजारो चेहरे फिदायत मंडळी. रोशनचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल. आणि त्याचबरोबर नडिवलीचे विजयजी पवार यांना मी विनंती करेन. अडोलीचे विजयजी पवार यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आणि आमचे दोन्ही कर्णधार जीजी स्पोर्ट्स वाकण, महाले 11 जीवनमान अडिवली, त्या अगोदर केतनना विनंती करेन सामनावीर. सोळा चेंडूंमध्ये 44 धावसंख्येची बारदार खेळी आणि अक्षरशः आज एक्सपेरिमेंट करत होता, फटके बनवत होता तो. एक विकेट त्याने गोलंदाजी मधून मिळवली, अर्थातच सर्वांचा लाडका खेळाडू केतन मात्रे जेजी स्पोर्ट्स वाखरांचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मेवन जोडी उद्योगपती निलेशजी तुकाराम पाटील साहेब आणि माजी सरपंच ग्रामपंचायत अंदूरचे श्रीमान सुकेशजी श्याम डाके साहेब यांना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते आपण केतनला सामनावीरीचा पुरस्कार द्यावा. नेहमीच वाखन या संघावरती त्यांचं प्रेम राहिलं आणि जो जो चांगला खेळतो त्या सर्वांना ऍप्रिशिएशन एवन जोडीचं नेहमीच राहिलेलं आहे. रिशांग मेन्स ब्युटिक यांच्याकडून गिफ्ट टॅम्पर आणि आकर्षक ट्रॉफी आपण केतनला देत आहोत.